मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणासंदर्भात बैठक बोलवलेली आहे. धनगर समाजाच्या बैठकीला महत्वाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय. दुपारी 2 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीला माजी मंत्री महादेव जानकरांना निमंत्रण मात्र नाहीये. त्यासोबतच धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनाही निमंत्रण नसल्याची माहिती समोर येते. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात या सरकारची ही पहिली बैठक आज पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे. बैठकीला माजी मंत्री महादेव जानकरांना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये. धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनाही निमंत्रण नाही. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सुमेध साळवे. सुमेध, काय ताजे अपडेट आहे? दुपारी 2 वाजता ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला कोणकोणते नेते उपस्थित राहणार आहे, काय नेमकं? रुग्ण आपण पाहायला गेलं तर गेल्या 16 दिवसापासून धनगर समाज जो आहे नगर जिल्ह्यातील चौंडी या गावामध्ये आंदोलन करत आहे आणि या आंदोलनाचा कुठेतरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता तोडगा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच अनुषंगाने आज सह्याद्री अतिथीगृहावर 2 वाजता ही बैठक बोलवलेली आहे. या बैठकीला धनगर समाजाचे महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. मात्र भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील या दोन्हीही नेत्यांना कुठेतरी निमंत्रण दिलं नाही, कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही महत्वाचे नेते जे आहेत या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीमध्ये कशाप्रकारे आपल्याला एसटीमध्ये धनगरांना विलीन करता येईल या अनुषंगाने आढावा बैठक घेतल्या जाणार आहे. आणि ही बैठक धनगर समाजाची एसटीमध्ये प्रवर्गत करण्यासाठी पहिली महत्वाची बैठक जी आहे ती आज पार पडणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या 16 वर्षापासून हा मुद्दा ऐरणीवर आज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सातत्यानं 2014 ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले होते त्यांनी एक दावा केला होता, ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होईल त्यावेळेस तुम्हाला धनगर आरक्षण जे आहे ते एसटी प्रवर्गातून देईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र सध्या मुख्यमंत्री पाच वर्ष ते मुख्यमंत्री राहिले, कुठेही तोडगा त्यावर निघाला नाही. त्यानंतर आता ते उपमुख्यमंत्री बरं सुमेध काही वेळातच मी या बैठकीचे ताजे अपडेट देते तुमच्या